नमस्कार. शैक्षणिक साधन केंद्राच्या वतीने आपण मानसिक विकसनातल्या विविध पैलूंवरती चर्चा करत आहोत आणि ते समजून घेत आहोत. आज मैत्री याविषयी आपल्याशी बोलण्यासाठी प्रज्ञाताई कुलकर्णी आलेल्या आहेत. नमस्कार ताई. नमस्कार. प्रज्ञाताईंचा थोडक्यात परिचय असा की त्यांनी मानसशास्त्र या विषयात एम ए केलेलं आहे. शाळेतल्या मुलांच्या समुपदेशनाचा त्यांचा अनुभव आहे. तसंच त्या सप महाविद्यालयामध्ये मानसशास्त्र विषयासाठी व्याख्याता म्हणूनही काम करत आहेत. ताई, आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूयात. मैत्री ही एक अशी भावना आहे की वयानुसार किंवा विविध व्यक्तीनुसार त्याची समजून घेण्याची पद्धत वेगवेगळी आहे, किंवा मला त्याच्याविषयी जे वाटतं तेच समोरच्यालाही वाटतं असं नाही. तर मुळात मैत्री या भावनेविषयी तुम्हाला सुरुवातीला काय सांगायला आवडेल? आपण जर एक बघितलं की मैत्रीची भावना जी आहे, म्हणजे आपल्याला मित्रमैत्रीण असणं हे प्रत्येकच वयामध्ये प्रत्येकच व्यक्तीला वाटत असतं की एक चांगला मित्र चांगली मैत्रीण ही आपल्याला असावी. अगदी लहानपणापासून जर आपण बघायला गेलं की कशी कशी आपली आपल्यामध्ये ही मैत्रीविषयीच्या अपेक्षा किंवा मैत्रीच्या ची व्याख्या ही आपल्या मनामध्ये कशी कशी विकसित जाते. तर अगदी लहान असताना आपण आपल्याबरोबर खेळणारा जो मुलं असतं त्याला आपण आपलं मित्रमैत्रीण म्हणत असतं. जसे आपण हळूहळू वयाने मोठे होत जातो तसं ही व्याख्यासुद्धा विस्तारत जाते. म्हणजे मग नंतर आपला खाऊ आपण ज्याच्याबरोबर शेअर करतो तो आपला मित्र होतो. जसं वय वाढतं तसं हे जे वाटून घेणं आहे ते फक्त खाऊपुरतं मर्यादित राहत नाही, तर त्याच्यामध्ये मग माझे विचार अनुभव मी ज्यांच्याबरोबर शेअर करतो, ज्यांना मी मदत करतो किंवा जो मला मदत करतो तो माझा मित्र, अशी माझी त्याची व्याख्या व्हायला लागते. आणि जसं जसं अजून मोठं व्हायला लागतं तसं मग त्याच्यामध्ये मदत करण्याबरोबरच विश्वासाचं नातं असणं, त्याच्यानंतर माझं भलं व्हावं की असं ज्याला वाटतं तो माझा मित्र, अशी आपली व्याख्याही वाढत जाते. तर मला वाटतं मैत्रीच्या संकल्पनेमध्ये या सगळ्याचाच निश्चितपणे समावेश आहे. पण तरीसुद्धा विशेष करून मला असं वाटतं की मैत्री हे नातं हे इतर नात्यांपेक्षा वेगळं कसं? तर मैत्रीच्या या नात्यामध्ये जर आपण बघितलं इतर नात्यांच्या तुलनेमध्ये तर दोन्ही व्यक्ती आहेत त्या समान पातळीवर असतात. म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही उच्च नीच असा भाग नसतो किंवा मी अधिकारी व्यक्ती आहे मी अधिकाराने सांगणार तू ऐकणार असा भाग नसतो. तर तुम्ही समान पातळीवरती जेव्हा तुमच्यातला संवाद सुरू होतो त्यावेळेला आपण असं म्हणता येऊ शकेल की ही मैत्री आहे. मग त्यामुळे ही मैत्री ही कुठल्याही नात्यामध्ये पण येऊ शकते. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की माझी आई माझे मैत्रीण आहे किंवा माझे बाबा हे माझे मित्र आहेत, याचा आज अर्थ असा आहे की तुम्ही समान पातळीवरती आता एकमेकांशी संवाद साधू शकता. त्यामुळे मित्र मैत्रीण भाऊ बहीण आपले नातेवाईक आपले शिक्षक हे सर्वजणच या मैत्रीच्या नात्यामध्ये बांधले जाऊ शकतात. आणि मैत्रीला असं कुठलंही वयाचं बंधन नसतं असं मला वाटतं. आत्ता मैत्री या नात्याच्या वेगळेपणाबद्दल तुम्ही सांगितलं, तर त्याला जोडून माझा एक प्रश्न असा की मग मैत्री या भावनेचं नक्की आपल्या आयुष्यात काय स्थान आहे? म्हणजे आपण असं बऱ्याचदा म्हणतो की कुठल्याही मैत्रीच्या नात्यात काही आपण अपेक्षा ठेवू नयेत, पण आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी या मैत्रीचं स्थान काय? म्हणजे उत्तम मित्र मैत्रिणी असल्यामुळे आपल्याला काय मिळतं किंवा त्याचा जर आपल्या आयुष्यात अभाव असेल तर मग आपण काय गमावतो? आताच मी म्हटलं तसं मैत्रीचं नातं हे प्रत्येक वयातच हवंसं हे आपल्याला प्रत्येकालाच असतं. मैत्रीचं आपल्या आयुष्यातलं स्थान काय, तर खरं तर फार मोठं स्थान हे मैत्रीचं आहे. आणि विशेष करून मला असं वाटतं कुमार वयामध्ये ही मैत्री जी आहे ती फारच इतर सर्व नात्यांच्या तुलनेमध्ये फारच महत्वाची वाटायला लागते. म्हणजे जर या वयातली जर आपण मुलं बघितली तर अतिशय महत्वाची वाटणारी गोष्ट जी आहे ती त्यांना पहिल्यांदा कुणाला सांगावीशी वाटते तर ती आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला. तर त्यामुळे इतर सर्व नात्यांमध्ये विशेष स्थान हे जे आहे विशेषतः कुमार वयामध्ये हे मैत्रीच्या नात्याला असतं असं आपल्याला नक्कीच म्हणता येऊ शकेल. आणि हे मैत्रीचं नातं जे आहे ते आपण जर बघितलं तर त्याच्यातून आपल्याला खूप मोठी सुरक्षितता मिळत असते, आपल्यातले ताण कमी होत असतात. बघा तुम्ही अगदी की जेव्हा टेन्शन येते तेव्हा मुलं परीक्षेच्या वेळेला मित्राला फोन करून विचारतात काय रे तुझा अभ्यास किती झालाय, किंवा मग त्याच्याशी जरा शेअर केलं की जरा थोडंसं हलकं वाटतं. त्यामुळे आपले ताण कमी होतात, सुरक्षिततेची भावना जी आहे ती निश्चितपणे वाढत असते याच्यातून. त्याच्यानंतर आपल्याला दिशा मिळत असते. बऱ्याचदा आपल्या मित्र हे आपल्यासाठी एका गाईडचं सुद्धा काम करत असतात. तर त्यामुळे मी तर असं म्हणेन की एक चांगली निकोप मैत्री असणं हे आपल्या मानसिक स्वास्थ्याचं
खूप मोठं लक्षण आहे असं आपल्याला नक्कीच म्हणता येऊ शकेल याच्यामध्ये. पण ही जशी एक बाजू आहे त्याचबरोबर दुसरंही आपल्याला असं म्हणता येऊ शकेल की जेव्हा ही मैत्रीची भट्टी तेवढीशी नीट सांधत नाही त्यावेळेला हीच मैत्री जी आहे ती आपल्याला विश्वासघाताचं दुःख देते. राग, सूड, अपमान अशा भावना त्याच्यामध्ये असतात. बऱ्याचदा स्पर्धेमधून असूया आहे ती पेरली जाते आणि मग एकटेपणाची भावना आहे. या सर्व गोष्टी ज्या आहेत या सुद्धा आपल्याला ही निकोप मैत्री जर सांभाळता आली नाही तर त्याच्यातून त्याचे हे परिणाम होत असतात आणि जे मुलांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी निश्चितपणे खूपच घातक असतात. त्याचा परिणाम हा फक्त त्यांच्या स्वतःच्या आयुष्यावर नाही पण त्यांच्या शैक्षणिक आयुष्यावरती, त्यांच्या कौटुंबिक आयुष्यावरती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसतो. निकोप मैत्री जसं तुम्ही आत्ता बोलताना म्हणलात तर ती मग जोपासण्यासाठी किंवा ती वाढण्यासाठी मग नेमके कुठल्या प्रकारचे अडथळे येऊ शकतात? बरोबर, हा खूपच मला वाटतं अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि आपल्या सगळ्यांच्याच मानसिक स्वास्थ्याशी निगडीत असा हा प्रश्न आहे की निकोप मैत्री कशी वाढवता येईल आपल्याला. आपण थोडीशी मैत्री आपली कशी फुलते ही थोडीशी प्रक्रिया बघूया. बरं का, आपण सर्वांनीच जर आठवून बघितलं या बाबतीत की आपले चांगला मित्र किंवा चांगली मैत्रीण जी आहे आपली मैत्री कशी बरं झाली, तर आठवत असेल तुम्हाला की सुरुवातीला काहीतरी संपर्क आला, काहीतरी बोलणं झालं आणि हे बोलणं झाल्यानंतर असं जाणवलं की अरे माझ्या काही ज्या काही आवडीच्या गोष्टी आहेत किंवा समान गोष्टी आमच्या दोघांमध्ये बऱ्याच आहेत हे आपल्याला जाणवलं आणि मग निश्चितपणे आपल्याला त्या व्यक्ती ती आवडायला लागते ना. जेव्हा आपल्याला काही कॉमन गोष्टी जाणवते का अरे मला क्रिकेटची आवड आहे तुला पण आहे का, मला वाचनाची आवड आहे तुला पण आहे का, मग तू हे वाचलंयस का, हो हे मी पण वाचलंय, तर या समान धाग्यामधून आपण एकमेकांच्या जवळ येतो. मग हळूहळू त्याच्या विषयीच्या चर्चा वाढतात, गप्पा वाढतात, एकमेकांशी अनेक गोष्टी शेअर केल्या जातात, एकमेकांना मदत केली जाते आणि ही मैत्री हळूहळू काय व्हायला लागते, दृढ व्हायला लागते. तर थोडक्यात दोन व्यक्तींमधल्या हा जो समानतेचा जो धागा आहे तो आपल्याला मैत्रीच्या धाग्यामध्ये एकमेकांना बांधत असतो. मला वाटतं या बाबतीत सगळेजणच सहमत असतील की आपल्या मैत्रीची सुरुवात ह्या अशा प्रकारच्या ह्या काही समानतेतून आपली झालेली असते. आता पुढे काय असं होतं की माझ्यामध्ये आणि माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये काही गोष्टी समान असल्या तरी सुद्धा आम्ही पूर्णतः समान नाही. निश्चितपणे माझ्यामध्ये आणि माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये काही गोष्टी ह्या वेगळ्या आहेत कारण ती व्यक्ती वेगळी आहे. मग इथूनच हळूहळू पुढच्या संघर्षाला सुरुवात होते किंवा काही मतभेदांना सुरुवात होते. कारण मला असं वाटतं की ही माझी मैत्रीण म्हटल्यानंतर माझ्या मैत्रीच्या व्याख्येमध्ये असं असतं की माझ्या प्रत्येक गोष्टीला तिने सहमती दिली पाहिजे, तिने हो म्हटलं पाहिजे, किंवा ही माझी मैत्रीण असेल तर तिने मला पूर्ण पाठिंबा मी जे करते त्याला दिलं पाहिजे, मी जसा विचार करते त्याच पद्धतीने तिनेही केला पाहिजे, त्यानेही केलं पाहिजे, किंवा मला पूर्णतः मदत केली पाहिजे या व्यक्तीने, अशा अपेक्षा ज्या आहेत त्या आपण या मैत्रीमधून करायला लागतो. आणि नकळत बऱ्याचदा खूप टोकाच्या अपेक्षा केल्या जातात किंवा असंही होतं याच्यामध्ये की तू माझी मैत्रीण ना किंवा तू माझा मित्र ना, मग सगळ्यात महत्वाचं माझं स्थान असलं पाहिजे तुझ्या आयुष्यामध्ये, मग मी म्हणतो ते तू सगळं ऐकलं पाहिजेस. तर मला वाटतं की ही जी पझेसिव्हिटी ज्याला म्हणता येऊ शकेल, अशा प्रकारची पझेसिव्हिटी किंवा हे या अवाजवी अपेक्षा या ज्या आहेत ह्या बऱ्याचदा आपल्या मैत्री जी आहे ती गुदमरवून टाकतात असं मला वाटतं. आणि या अवाजवी अपेक्षांमधून मग कुठेतरी तो जो निकोपपणा आहे मैत्रीचा त्याला कुठेतरी हळूहळू सुरुंग लागायला सुरुवात होते आणि मग त्याचं पुढे पर्यवसन हे अधिक तुमच्यातले संघर्ष, गैरसमज यांच्यामध्ये व्हायला लागतं. त्यामुळे आपण या गोष्टीचं निश्चितपणे भान ठेवूया की आमच्यामधल्या काही गोष्टी जरी समान असल्या तरी सुद्धा माझा मित्र किंवा माझी मैत्रीण ही एक वेगळी व्यक्ती आहे, ती एक भिन्न व्यक्ती आहे, तिची पार्श्वभूमी वेगळी आहे, तिचे विचार वेगळे असू शकतात माझ्यापेक्षा. आणि ह्या भिन्नतेचा आपण स्वीकार करूया आणि मला वाटते त्याचा आदरही ठेवूया. त्यामुळे माझ्या काही बाबतीमध्ये जर असं होतं आहे की माझं मत असं आहे पण तिचं मत मात्र पूर्णतः वेगळं आहे, म्हणजे मला एखादे शिक्षक आहेत ते नाही आवडत पण ते शिक्षक तिला आवडू शकतात, तर हे तिचं मत असू शकतं आणि त्याबद्दल आपण खूप हेकेखोर असणं
हा जो आपला हेका आहे हा कमी करूया, या अवाजवी अपेक्षांचं ओझं आहे ते आपण कमी करूया, आणि ही पॉझिटिव्हिटी आहे ती कमी करूया. निश्चितपणे आपण एकमेकांना ही मोकळीक जर दिली तर आपलं नातं हे खूप चांगलं फुलवू शकतं, ते मैत्रीचं नातं. आता जसं तुम्ही काही अडथळे सांगितलेत निकोप मैत्रीमधले, तर बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं की सगळ्यात मुख्य अडथळा ठरतो तो दोन मित्रमैत्रिणींमध्ये होणारे गैरसमज. आणि मग नक्की मी आधी बोलायला जायचं का तिने आधी बोलायला जायचं, अशा थोड्याशा त्या भांडणामध्ये मग आपल्याला ती मैत्री गमवावी लागते. तर मग हे जे गैरसमज आहेत तर हे निकोप मैत्रीपासून कसे बाजूला ठेवायचे, अगदी हा पण फारच महत्वाचा आहे. म्हणजे फक्त मैत्रीत असं नाही पण कुठल्याही नातेसंबंधामध्ये होणारे गैरसमज हे अधिक का निर्माण होतात. तर बघा तुम्ही, मी एक उदाहरण देते इथे. आपल्याच आठवीत नववीमधल्या दोन मैत्रिणी आहेत, एक आहे नीलम आणि दुसरी आहे निशा, असं आपण त्यांचं नाव देऊया. तर नीलम काही दिवस शाळेमध्ये गेली नाही आजारी होती म्हणून, आणि तिला अगदी खात्री आहे की माझा जो काही अभ्यास बुडला आहे, जे काही शाळेत झालंय, ते माझी मैत्रिणी जी आहे ती मला सगळं सांगते. पण यावेळेला असं झालं की निशाच्या गडबडीमध्ये तिला एक महत्वाचा निरोप सांगायचा राहूनच गेला की अगं हा प्रकल्प या या तारखेपर्यंत पूर्ण करायचा आहे. झालं, नीलम नाराज झाली की अरे असं कसं काही इतकी महत्वाची गोष्ट ही विसरू शकते. मग हिने मुद्दा म्हणूनच केलं का असं तिच्या मनामध्ये आलं, असाही विचार आला मनामध्ये तिच्या की हा सध्या ती तसंही ती माझ्यापेक्षा ती जी प्रीती आहे तिच्या बरोबरच जास्त असते, माझ्यापेक्षा तिच्या बरोबर असणंच तिला आवडतं. बहुतेक तिने मुद्दामूनच नाही सांगितलं, तिला बहुतेक माझ्याशी तर मैत्री फारशी चांगली ठेवायची नाही. तिला खूप राग आला की असं असं हिच्याकडनं अपेक्षित होतं, तू मैत्रीण म्हटल्यानंतर तू मला ह्या सगळ्या गोष्टी सांगायला पाहिजेस, हे सगळे तिच्याच मनातले मनोरे. आणि मग तिने हा बोला धरला. बरीकडे निशाला काहीच कल्पना नाही, ती तिच्याशी बोलायला गेली तर हिने तिला फटकारून लावलं किंवा तुसळ्यासारखं काहीतरी उत्तर दिलं. मग झालं, निशालाही राग आला, म्हणाली हे असं का तुसळ्यासारखं आजकाल वागते, प्रत्येक वेळेला तिच्याशी नीट बोलायला गेलं तर असंच वागते ती. अरे मी तिच्या अजिबात मागे मागे करणारे, नसेल बोलायचं तर नको बोलू दे. झाला, दोघींमध्ये अबोला सुरू झाला. मला वाटतं हे जे उदाहरण आहे असं वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये आपल्यामध्ये असे गैरसमज होत असतात. तर या गैरसमजाच्या मागे काय आहेत, तर दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, आपण आपल्या मैत्रीकडनं मगाशी मी जसं म्हणलं तसं आपण अवाजवी अपेक्षा तर करत नाही की प्रत्येकण प्रत्येक वेळेला माझ्या मैत्रिणीनी तिची मैत्री आहे ती सिद्ध करण्यासाठी माझ्या डोक्यात असलेल्या 1, 2, 3, 4 या सगळ्या गोष्टी आहेत त्या पूर्णतः तशाच पद्धतीने वागलं पाहिजे. आणि जर ती तसं वागत नसेल, मदत करणारा तो मित्र, म्हणजे मग जर मला एखाद्या वेळेला नाही मदत केली तर हा मित्र नाही, आपण त्याच्यावर लगेच फुली मारतो. तर ह्या ज्या अपेक्षा आहेत या सुद्धा आपल्या खूप आवाजवी आहेत गैरसमजाच्या मागे, हे एक कारण आहे. आणि दुसरा जो भाग आहे ते म्हणजे संवादाचा अभाव, की मला जे मनामध्ये वाटतं आहे ते मी खरंच तपासून बघितलं का. अनेकदा आपण ते तपासून पाहत नाही आणि आपण मी केलेल्या कल्पनांवरती मजले बांधत जातो आणि त्या गैरसमजाला खतपाणी घालतो. आता हा अबोला असाच राहू शकेल, त्याच्यामध्ये अजून काही गोष्टींची भर पडू शकेल. तर बऱ्याचदा हा जो गैरसमज आहे हा वेळच्या वेळेला आपण साफ केला नाही तर बऱ्याचदा ही गैरसमजाची जी जखम आहे ती बरीच चिघळते आणि मग बऱ्याचदा त्याचं टोक जे आहे ते म्हणजे मैत्री तुटणे याच्यामध्ये सुद्धा होऊ शकतं. तर वेळच्या वेळेला जर आपण आपल्यामधले मला काय वाटतं आहे हे जर मोकळेपणाने बोललो, वाद विवाद हे प्रत्येक नात्यामध्येच होतात पण ते पॅचअप करणं ते सुद्धा कौशल्य आपल्यामध्ये असायला लागतं. 4 गोष्टींच्या बाबतीमध्ये आमचं पटतं पण जर काही 2-3 बाबतींमध्ये आमचं पटत नाही असं असेल तर बऱ्याचदा आपण डायरेक्ट त्या मैत्रीलाच मूठमती द्यायला जातो. तर मला वाटतं हे आपण निश्चितपणे बघावं याच्यामध्ये की आपण आवाजवी अपेक्षा नाही ना करत आहे आणि आपण आपल्यातले जे विसंवाद आहेत त्याविषयी आपण मोकळेपणाने बोलतो का. बऱ्याचदा बोलून त्याच्यामधून मार्ग हा काढता येण्यासारखा निश्चित असतो आणि आपल्यातले हे जे गैरसमज आहेत ते वेळच्या वेळेलाच आपल्याला कमी करता येण्यासारखे असतात. त्याच्यातून निश्चितपणे आपल्यातली मिनिकोप मैत्री आहे ती बहरायला मदत होत असते. जसं आता तुम्ही गैरसमज किंवा संवादाचा अभाव याच्याबद्दल बोललात तर तशा अजून कुठल्या कुठल्या अशा गोष्टी असू शकतात की ज्या या मैत्रीमध्ये अडथळा ठरू शकतात.
अगदी एक महत्वाची भावना म्हणता येऊ शकेल ती म्हणजे जेलसी. कारण बऱ्याचदा मित्रमैत्रीण हे जेव्हा समवयस्क असतात किंवा अगदी समवयस्क नसले तरी सुद्धा स्पर्धा ही अनेकदा मैत्रीमध्ये दिसून येते. मैत्रीमध्ये स्पर्धा असणं ही अस्वाभाविक गोष्ट नाही आहे, ती स्वाभाविकच आहे, नैसर्गिकही आहे ती. त्यामुळे आपल्या मित्राबद्दल अगदी स्पर्धा वाटूच नाहीये असं काही निश्चितपणे मी बोलणार नाही, पण आपल्या मित्राबरोबर किंवा मैत्रिणीबरोबर स्पर्धा करत असताना ही जी रस्सीखेच असते की आपल्यातला स्पर्धक मोठा आहे का आपल्यातला मित्र मोठा आहे, ही रस्सीखेच जी आहे त्याचा मात्र आपल्याला योग्य प्रकाराने ती रस्सीखेच सोडवणं हे खूप कौशल्याची गोष्ट आहे असं मला वाटतं. तर छोट्या छोट्या अशा काही गोष्टी आहेत बघा की कधी कधी आपला मित्र आहे तो आपल्या पुढे जातो स्पर्धक म्हणून, तर अशा वेळेला आपण मोकळेपणाने त्याचं अभिनंदन करू शकतो का? ते करता येणं किंवा आपल्या मित्रामधले मैत्रिणीमधल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला खूप मनमोकळेपणाने अप्रिशिएट करता येणं, अशासारख्या गोष्टी आहेत त्या निश्चितपणे आपल्यातला स्पर्धक जो आहे तो मागे ठेवतात आणि आपल्यातला मित्र आहे तो याच्यातून अधिक पुढे जातो आणि मैत्रीला हातभार लावू शकतो. अगदी छोटंसं एक उदाहरण द्यायचं की बऱ्याचदा असं होतं की परीक्षेचे रिझल्ट लागतात, मला खूप छान मार्क पडतात पण माझ्या मैत्रिणीला खूपच कमी पडतात अपेक्षेपेक्षा, त्यावेळेला आपल्याला मनात तर खूप आनंद झालेला असतो पण पटकन आपल्याला हे येतं का लक्षामध्ये की मला खूप आनंद झालेला आहे पण माझी मैत्रीण आहे ती खूपच डिस्टर्ब आहे आणि ती निराश झालेली आहे, तर माझा आनंद एक थोडा वेळ बाजूला ठेवून तिचं सांत्वन करणं हे महत्वाचं आहे. हे जेव्हा मला लक्षात यायला लागेल, ज्याला आपण म्हणू की सहानुभूतीचा धागा जो आहे तो मैत्रीला खूप मोठा करतो, हे जेव्हा आपल्याला लक्षात येईल तेव्हा निश्चितपणे आपल्यातली मैत्री वाढेल. आणि त्याही मुलीला माझ्या मैत्रिणीला जेव्हा हे जाणवतं की अरे मला आता कमी पडलेत मार्क पण तिला छान यश मिळालेलं आहे, त्यामुळे माझंही दुःख 2 मिनिटं बाजूला ठेवून जे आहे की तुझं अभिनंदन करणं आणि तुला खरंच छान पडलेले आहे. थोडक्यात मैत्रीची भावना जी आहे ना ती स्वतःला आपल्या पलीकडे जायला शिकवत असते. तर मला वाटतं जेव्हा हे आपण स्वतःच्या पलीकडे जायला शिकतो तेव्हा आपली मैत्री आहे ती खूप चांगली भरू शकते. जसं आपण आता 2 मित्रांमधल्या मैत्रिणींमधल्या यांच्यातल्या मैत्रीबद्दलच्या काही गोष्टींबद्दल बोललो, तसं बऱ्याचदा एक असं होतं की मैत्री या मुद्द्यावरनं पालक आणि मुलं यांच्यात बऱ्याचदा विसंवादच होताना दिसतो की आई वडिलांचं म्हणणं असं असतं की नाही नाही तू या 4 जणांपासून बाजूला राहा किंवा खूपच तू वेळ घालवतीयस किंवा घालवतोयस मित्रमैत्रिणींबरोबर. तर मग पालकांबरोबरचा हा मैत्रीबद्दलचा जो संवादातला समतोल आहे तो नक्की कशा प्रकारे साधता येऊ शकतो? बरोबर आहे. याच्यामध्ये सुद्धा पालकांच्या भूमिकेतून जाऊन बघितलं तर त्यांची ही काळजी जी आहे की माझा मुलगा त्याच्या मित्राच्या आहारी जातोय का, त्याच्यावरती काही वाईट परिणाम होत आहेत का, ही त्यांची काळजी आहे ही म्हणजे ही समजू शकते आपल्याला. आणि त्याचबरोबर त्याच वेळेला मुलांना असं म्हणत असतं की अरे आता मी मोठा झालेलो आहे, माझं मला कळतं की मी कुणाशी मैत्री करायची, किती त्यांच्याबरोबर वेळ घालवायचा, कशा पद्धतीने वागायचं, त्याबद्दल आता आई बाबांनी सांगू नये, अशी ही त्यांची भूमिका असते. जो तो व्यक्ती आपण एक बघितलं तर त्यांच्या भूमिकेतनं खूप बरोबर असतो. पण याचा आपल्याला समतोल कसा घालता येऊ शकेल, तर मला असं वाटतं की पालकांच्या बाबतीमध्ये आपण थोडंसं आधी बघूया की पालकांनाही काळजी वाटणं खूप साहजिक आहे. आणि बऱ्याच आपल्याला दिसतं की त्यांना वाटायला लागतं की हा असं आजकाल खूप बदलला आहे किंवा हा त्याच्या ध्येयापासून लांब चाललाय, भरकटत चाललाय का काय असं वाटायला लागतं. तर आपण एक कसं करूया की या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती आपलं नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने म्हणून सगळ्यात महत्वाचा भाग आहे हा पुन्हा पालकांमधला आणि मुलांमधला संवाद. तर त्याला तो मुख्य भाग आहे, त्याला कुठेही तडा जाणार नाही याची निश्चितपणे काळजी घेऊया आपण. त्यामुळे मुलांशी तुम्ही संवाद ठेवा, मुलं त्यांच्या मित्रांबरोबर काय बोलत असतात, काय चर्चा करत असतात हे मुलांनाही मोकळेपणाने आपल्या आई वडिलांना सांगावं असं वाटेल असं वातावरण हे निश्चितपणे पालकांनी घरामध्ये ठेवावं, जरी काही गोष्टी आपल्याला पटत नसल्या तरी सुद्धा. म्हणजे त्या याच्यातून त्यांना कळेल की नक्की काय चाललेलं आहे. दुसरी गोष्ट की जसं आपण मुलांशी या बाबतीमध्ये संवाद ठेवतो त्याच्यातून आपल्याला यांच्या
कोण कोण मित्र आहेत, त्यांच्यात काय काय चर्चा चाललेल्या असतात, त्यांचं काय काय चाललेलं असतं हे आपल्याला समजणं हे जसं महत्वाचं आहे, त्याचबरोबर मला वाटतं की मुलांच्या मित्रांना सुद्धा आपल्या घरी बोलवणं, त्यांच्याबरोबर सुद्धा एक मैत्रीचं नातं आपल्याला निर्माण करता येतं का हे बघावं. ही जी मुलं आहेत, आपल्या मुलाचे जे मित्रमैत्रिणी आहेत, त्यांचे जे पालक आहेत, त्यांच्याबरोबर सुद्धा एक संवाद असणं हा भाग खूप याच्यामध्ये महत्वाचा राहतो. आता काही बाबतीमध्ये हे निश्चितपणे असं होऊ शकतं की मुलांचे आणि पालकांची मतंही वेगवेगळी आहेत. पालकांनी काही बाबतीत आग्रही जरूर राहावं, पण हे आग्रही भूमिका ठेवताना आपण हुकूमशहा होत नाही ना हे मात्र निश्चित बघावं. कारण या ही जी वाढत्या वयातली मुलं आहेत, त्यांनी जर ठरवलं की काही गोष्टींचा पत्ता आईबाबांना लागून द्यायचा नाही, तर त्यांच्यासाठी ते खूप सहज शक्य आहे. म्हणून म्हटलं की मुख्य संवादाचा सेतू तुटणार नाही ना, की नको हे आई वडिलांना सांगायलाच नको, ही मनोभूमिका मुलांची निर्माण होऊ नये ह्याची काळजी निश्चितपणे घ्यावी. मुलांशी चर्चा नक्कीच करावी या बाबतीत की जे काही तुझं वागणं आहे किंवा जे काही तू विचार करतोयस हा किती योग्य आहे अयोग्य आहे. मुलांना मला काय म्हणतं की बऱ्याचदा ह्या वयातली मुलं ही कन्फ्युज असतात अनेक गोष्टींबाबतीत. म्हणजे त्यांना आवडीचं, म्हणजे दोन खूप छान शब्द आहे त्याच्यासाठी की श्रेयस, म्हणजे श्रेयस की प्रेयस. श्रेयस म्हणजे माझ्या हिताचं काय आणि प्रेयस म्हणजे मला प्रिय आवडणारं काय. तर बऱ्याचदा मुलं ही मला आवडणारी गोष्ट करण्याच्या मागे जातात, त्याच्यामागे त्यांना आपल्या हिताचं काय हे भान राहत नाही, हे भान आई वडिलांना द्यायला लागतं त्यांना. पण हे देत असताना मी पुन्हा एकदा जसं म्हटलं की हा संवादाचा सेतू तुटणार नाही याची निश्चितपणे काळजी घ्यावी. अजून एक महत्वाची गोष्ट आहे की शक्यतो मुलांना त्यांचे मित्र मैत्रिणी, त्यांच्यातले समज गैरसमज ह्या ज्या गोष्टी ज्या हाताळायच्या आहेत, त्यांच्या त्यांना हाताळू द्याव्यात. शक्यतो आपण त्याच्यामध्ये फार पडू नये, कारण त्याच्यातून अनेकदा जोडण्यापेक्षा गोष्टी तुटल्याच जास्त जातात. तर तुम्ही तुमच्या मुलाशी संवाद ठेवा, पण डायरेक्ट ज्याला इंटरफिअरन्स आहे तो शक्यतो नसावा. अर्थात नियमाला काही अपवाद असू शकतात, पण हे निश्चितपणे बघावं आपण. ह्यासारख्या काही टिप्स मी असं म्हणेन की ज्या पालकांना उपयोगी पडू शकतील, पण तरीसुद्धा त्याही पलीकडे जाऊन जेव्हा पालकांना असं जाणवतं की खूपच हाताबाहेरची परिस्थिती आहे आणि खूपच वाईट परिणाम हे मुलांवरती होत आहेत, तर अशा वेळेला क्वचित प्रसंगी आपल्याला थोडंसे हुकूमशाही अशा पद्धतीचे काही निर्णय घेणं हे आवश्यक राहू शकतात, पण तो अगदी शेवटचा पर्याय असेल असं मला वाटतं. दोन जणांमधली मैत्री किंवा पालकांबरोबरचं मैत्रीबद्दलचं शेअरिंग वगैरे या सगळ्या गोष्टींबरोबर मैत्रीच्या बाबतीत बरेचदा ग्रुप हा पण एक खूप महत्वाचा भाग असतो. आणि शालेय वयात असताना तर ती एक आपली अस्मिता असते की या वर्गात ह्यांचा एक ग्रुप, ह्यांचा एक ग्रुप. तर मग त्यात जे काही घडत असतं त्याला आपण ग्रुप डायनॅमिक्स असा एक शब्द वापरतो. तर मग मैत्री किंवा या ग्रुपमधल्या मैत्रीबद्दल असं तुम्ही काय सांगाल? बरोबर आहे, आपण आत्ताच जसं म्हटलं की एक मैत्र मित्र मैत्रीण याविषयी आपण बरंच बोललो, पण माझा ग्रुप हा एक मुलांसाठी खूप अभिमानाचा विषय असतो आणि त्यांना ते खूप अभिमानाने सांगत असतात की हा माझा ग्रुप आहे, या ग्रुपचा मी मेंबर आहे. तर हे असं ग्रुपचं मेंबर असणं जे आहे हे निश्चितपणे मुलांसाठी खूप आनंदाचं असतं, एन्जॉयबल असतंच असतं, अभिमानाची बाब असते त्याच्यामध्ये, सुरक्षिततेची भावना सुद्धा त्याच्यातून खूप वाढीला लागत असते. जोपर्यंत ह्या गटातली मुलं ही खरंच एकत्रित येऊन एकमेकांच्या भल्यासाठी काहीतरी करतात, प्रगतीसाठी करतात, एक टीम म्हणून चांगलं काहीतरी उत्तम काम करतात, तोपर्यंत मला असं वाटतं की हा आपला ग्रुप असणं हे मुलांच्या दृष्टीने हे चांगलीच बाब आहे. पण याच्यामध्ये थोडंसं अजून पुढे गेलं की असं होतं की हा माझा ग्रुप म्हटल्यानंतर बाकीचे माझ्या ग्रुपमधले नाही, हा माझा ग्रुप आणि हे इतर. आणि मग ही माझ्या ग्रुपला एक जो बंदिस्तपणा येतो की ह्या माझ्या ग्रुपमध्ये बाहेरचं कुणी येणार नाही, आतलं कुणी बाहेर जाणार नाही, हा जेव्हा ह्या बंदिस्तपणा जेव्हा यायला लागतो तेव्हा मला वाटतंय की मग मुलं त्याच्यातून मात्र काही थोडीशी टोकाची अशी भूमिका घ्यायला सुरुवात होते.
म्हणजे मग इतर गटांमधल्या मुलांशी बोलायचं नाही, त्यांना शेअर करायचं नाही, त्यांना मदत करायची नाही, अशी भूमिका असू शकते त्याच्यामध्ये. दोन गटांमधली खुन्नस वाढणं हे सुद्धा आपण शाळांमधनं कॉलेजेसमधनं बघत राहतो की आमच्या गटाशी या गटाशी खुन्नस आहे, म्हणजे शत्रुत्वाची भावना असते, मग ते एकमेकांचा अगदी पंगा घेणं वगैरे वगैरे, या सगळ्याच्या जे काही ग्रुप डायनॅमिक्स सुरू होतं तिथे मला वाटतं पुन्हा आपण मैत्री या भावनेपासून खूप लांब जातो. आणि दुसरी गोष्ट बऱ्याचदा असं होतं की गटाचा म्हणून प्रभाव मुलांवरती इतका असतो आणि त्याचा दबाव असतो, प्रभाव असण्यापेक्षा सुद्धा दबाव म्हणेन मी की दबाव असतो की एखादी गोष्ट ही मला वैयक्तिकरित्या पटत नसते पण तरीसुद्धा माझा ग्रुप म्हणतो म्हणून मी ते करतो. तर मला वाटतं प्रत्येक मुलांनी हे लक्षात घ्यावं की मी माझ्या गटाचं ऐकलं तरच माझ्या गटातलं अस्तित्व आहे ते योग्य राहील, नाहीतर मग मला गटातनं ग्रुपमधनं काढून टाकतील, या भीतीपायी आपण अयोग्य गोष्टी तर करत नाही ना. आणि जर आपल्याला खरंच जेव्हा मनापासनं वाटतं पटतं की हे आपण योग्य करत नाही आहोत, तर अशा वेळेला ठामपणे आपल्या ग्रुपमधल्या मुलांना नाही म्हणणं हे म्हणायला सुद्धा खूप धाडस लागतं. आणि मला वाटतं हे धाडस प्रत्येक मुलाने आपल्या अंगी बाळगलं पाहिजे आणि पालकांनी सुद्धा हे धाडस आपल्या मुलामध्ये येण्यासाठी उत्तेजन जे आहे ते दिलं पाहिजे. तर त्यामुळे हा जो ग्रुपिझम जो आहे हा त्या टोकाला जेव्हा जायला लागतो तेव्हा तो आपण म्हणू तो प्रगतीचा होत नाही, तो विध्वंसक मार्गाला लागतो. त्याची काळजी मला वाटते शिक्षकांना खूप घेणं आवश्यक राहतं. यालाच जोडून मग अजून एक पुढचा प्रश्न असा की हे जे ग्रुप्स आहेत तर बऱ्याच वेळ हा या सगळ्या मुलांचा शाळेत जातो, त्यामुळे अर्थातच वर्गातले हे जे काही वेगवेगळे ग्रुप्स आहेत त्याच्यामुळे एका वर्गाचं असं वेगळं वातावरण प्रत्येक वर्गात तयार होतं. तर मग हे वातावरण जर थोडस घातक असं होत असेल तर मग पूर्ण वेळ शाळेत तर शिक्षकच असू शकतात, म्हणजे तिथे पालक डायरेक्ट मदत करू शकतील असं नाही, तर मग हे ग्रुपिझम थोडं वर्गांमधलं कमी व्हावं आणि मुलांपर्यंत ते व्यवस्थित पोहोचावं, त्याचं काही मुलांकडनं रिॲक्शन येऊ नये याच्यासाठी मग शिक्षक काय करू शकतात? शिक्षकांना काही करण्यासारख्या बाबी नक्कीच आहे त्याच्यामध्ये. आपल्या जर शाळेमध्ये जर बघितलं तर आपण बघा तुम्ही की सहकार्यापेक्षा स्पर्धात्मकता जी आहे ती त्याला जास्त उत्तेजन दिलं जातं. नकळतपणे जेव्हा स्पर्धात्मकता वाढते त्यावेळेला त्याला हे विघातक वळण लागणं हे खूपदा स्वाभाविक असं होतं आणि मग त्याच्यातून ह्या ग्रुप्समधलं काय म्हणून माझा ग्रुप जास्त श्रेष्ठ की तुमचा जास्त श्रेष्ठ आणि त्याच्यामधून मग ती खुन्नस वाढणं, त्यांच्यामध्ये ते वैरभावना आहे ती अजून वाढीला लागणं, यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या होत असतात. तर आपल्याला शाळेमध्ये असे काही प्रकल्प किंवा अशा काही गोष्टी नाही का राबवता येणार की ज्याच्यामध्ये स्पर्धा नसेल, कारण आपल्या आपण कुठल्याही छोट्या गोष्टीची सुद्धा स्पर्धा करून टाकतो लगेच आणि मुलांना सुद्धा नंतर त्याची सवय होते, त्यामुळे कुठलेही जर दोन ग्रुप्स केले की लगेच ते म्हणतात मग आता स्पर्धा करायची का आपण दोन गटांची, तर ही स्पर्धात्मकता जी आहे ती कमी होईल आणि सहकार्याची भावना वाढेल अशासारखे प्रकल्प आपल्याला मुलांना देता येतील का हे मला वाटते निश्चितपणे याच्यामध्ये बघावं. यामध्ये शिक्षकांना एक असंही बघता येऊ शकेल की वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये वर्गातले हे जे वेगवेगळे गट आहेत ते फुटून सर्व मुलं म्हणजे आपण ज्याला आपण रॅन्डम शफलिंग म्हणतो अशा पद्धतीने आपण वेगवेगळे गट हे तयार करणं की ज्याच्यातून आपल्याला आपल्या ग्रुपच्या बाहेरच्या इतर मुलांबरोबर एकत्रितरित्या काम हे करायला लागणार आहे आणि टीमवर्क जिथे एन्करेज होईल अशासारख्या काही ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या अगदी मुद्दामून अशा प्रकारचे डिझाईन करणं आपल्या करिक्युलममध्ये हा भाग जो आहे हाही महत्वाचा आहे. अशासारखीच एक जी ऍक्टिव्हिटी मला असं वाटतं ज्याला कॉपरेटिव्ह लर्निंग म्हणतात की त्याच्यामध्ये अशा विद्यार्थ्यांची एकमेकांशी जोडणी करणं अभ्यासाच्या बाबतीमध्ये विशेष करून करतात की जी गणितामधली उदाहरणार्थ अतिशय उत्तम मुलं आहेत आणि गणितामधले ज्यांना बरीच मदतीची गरज आहे अशांना एकत्रित आणून ज्याचं गणित चांगलं आहे त्याच्याकडे ही जबाबदारी देणं की तू ह्याला शिकवायचं आहेस आणि याचा परफॉर्मन्स सुधारून दाखवायचा आहेस, तर अशासारखं हे कॉपरेटिव्ह लर्निंग जे आहे जे स्पर्धा तर मी जसं म्हटलं तसं ती सदैवच आहे शाळेतल्या वातावरणात पण ती कमी करून अशासारखं कॉपरेटिव्ह लर्निंग सारखे जर काही आपण उपक्रम चालू करू शकलो तर ह्या थोड्या या ग्रुपिझमला आळा बसू शकेल. ग्रुपिझमला कुठल्या अर्थाने की त्यातले जे जो विध्वंसक भाग आहे
किंवा तो जो अनावश्यक भाग आहे तो त्यातला कमी होऊ शकेल आणि ग्रुपिझम न होता ते चांगलं टीमवर्क होऊ शकेल. आणि त्याच्यातून मुलांची ही जी अतिशय जी ताठर भूमिका असते की मी आणि माझा ग्रुप फक्त, ही थोडीशी कमी व्हायला मदत होईल. पूर्णतः जाईल असं म्हणता येणार नाही, पण हे कमी व्हायला निश्चित मदत होईल. आणि हे काम हे खरं सांगायचं तर शाळेमध्ये खूप खालच्या स्तरापासूनच हे करणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे. तर आपण त्याचे जे खूप मोठा विपर्यास हा काही काही ठिकाणी झालेला बघतो तो टाळता येण्यासारखा. आज प्रज्ञाताई आपल्या इथे आल्या आणि त्यांनी मैत्री या भावनेविषयी आपल्याशी संवाद साधला. यातनं बऱ्याच गोष्टी आपल्यालाही शिकण्यासारख्या आहेत की नक्की निकोप मैत्री कशी वाढवायची, कशी जोपासायची, किंवा मैत्रीत सुद्धा कधी कधी विरोध करायला कसं शिकायचं, या गोष्टींचं छान मार्गदर्शन आज ताईंनी आपल्याला दिलं. ताई तुम्हाला त्याबद्दल धन्यवाद.